लॉर्ड, हॅपीले विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल. तर रात्रीच्या वेळेचं माझं किचन क्लिनिंग रुटीन आणि बाकीचा व्लॉग दाखवलेला आहे, नक्की बघा. तर हे बघा, आता मी रेसिपी पण शूट करत होते तर तो थोडासा शॉर्ट घेतला. आणि हे पहा, तर रेशनच्या मंडळापासून छान मऊसूत पांढऱ्या लुसलुशीत, तर छान पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत अशा इडली कशा बनवायच्या हे बघणार आहोत आपण. तर मागच्या वेळेस मी जे शिल्लक कडधान्य असतात घर वगैरे साफ करतानाची, ते राहिलेल्या कडधान्यांपासून कशी इडली करायची ते दाखवलेलं. पण आज मी मस्त आपली रेग्युलर जी इडली असते, आणि इडली किंवा आंबोळ डोसा एकच बॅटर बनवायचं, म्हणजे 4-5 दिवस टेन्शनच नाही. तर हे बघा, डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे, आणि इनो सोडा मेथ्या पोहे काहीही न घालता पीठ कसं फर्मेंट करायचं हे सांगणार आहे. त्यासाठी टिप नंबर एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं गरम पाणी घालायचं. जरी आपल्याला पीठ भिजवायला जास्त वेळ नसेल किंवा डाळ तांदूळ भिजवायला जास्त वेळ नसेल, तर मी आता 4-4:30 वाजता भिजत घातलेलं, आणि त्याच्यानंतर आता वाजलेली आहेत 11, तर 6 आणि 4 10 म्हणजे ठीक आहे 7 तास परफेक्ट भिजलेले आहे. पण अगदी घाई असेल 3-4 तासामध्ये देखील ते भिजवून घेता येतं. तर डाळ तांदूळ घातल्यानंतर गरम पाणी घ्यायचं, खूप उकळतं पाणी घ्यायचं नाही. किती पाणी घेतलेलं आहे, तर खूप असं खळखळीत उकळतं पाणी घ्यायचं नाही किंवा कोमट पाणी पण नाही, गरम, म्हणजे हात बुडवल्यानंतर साधारणतः चटका लागेल असं गरम पाणी घालायचं. त्यामुळे पीठ अजिबात शिजलं वगैरे जात नाही, पण पीठ छान फर्मेंट होतं, कारण डाळ तांदूळ भिजवल्यामुळे थंड असतं. पण त्यामध्ये गरम पाणी घालून वाटायचं आहे. तर हे बघा, आता हे छान बारीक वाटून घ्यायचं, तर खूप रवाळ वाटायचं नाही किंवा खूपही अगदी लगद्यासारखी म्हणजे मेणासारखी पातळ पेस्ट अशी नाही करायची, पण बारीक वाटून घ्यायचं आहे. तर त्याच्या आधी वाटून घेते, इथे आधी मशागत करावी लागते खूप. मिक्सरच खाली काढून घेते, टेन्शन घेणार. खरं तर भांडी मांडून मग ही गोष्ट हे काम करायला पाहिजे होती. झालंय असं की भांडी राहिले त्याच्यामध्ये, मिक्सरच्या भांड्याचं झाकण होतं ते पण राहिले त्याच्यात. त्यामुळे डिस्कनेक्ट झालं, तर त्या झाकणातून एअर अशी पास होते त्यामुळे ते वर येते. आता हे लावून बघूया काय होते काम करते. तर आधी मी भांडी मांडून गाई चकला असं होतं बघा, पटकन बोलता बोलता भांडी आधी मांडायला पाहिजे होते, मग त्याच्यानंतर करायला पाहिजे होतं. पण रात्री खूप उशीर झाला आहे आणि मिक्सरच्या आवाजाने सगळ्यांना डिस्टर्ब होईल, त्यामुळे आधी म्हटलं हे करून घेऊया, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. चला, पहिली वेळेस तरी वाटून झालेली आहे छान. आता मला वाटते 4 वेळा हे वाटून होईल, कारण 1 किलोच्या प्रमाणामध्ये तांदूळ घातलेले आहेत भिजत. तर आता थोडं मी आपला ब्लॉग स्टॉप करणार आहे आणि रेसिपीसाठी थोडं ते एक शूट करावं लागणार आहे ते करते. तर पीठ काय सुंदर पांढरं शुभ्र दिसते ते बघा. तर रेसिपी तर मी प्लेसफूडवर अपलोड करतच असते, हल्ली बऱ्याच दिवस केलेले नाही आहे. तर रेसिपीसाठी मला हा व्हिडिओ स्पेशली बनवायचा होता, म्हणजे इडली डोशाचा. तर पीठ काय छान पांढरं शुभ्र दिसतंय ते बघा, सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या तर कोणतीही रेसिपी असू दे छान होते. आणि सीझन कोणताही असो, हिवाळा पावसाळा उन्हाळा कोणत्याही सीझनमध्ये याच पद्धतीचा वापर करून तुम्ही पीठ छान फर्मेंट करू शकता. तर हे बघा, याच पद्धतीने मी सगळं डागांदे वाटून घेणार आहे याच्यामध्ये, आणि अजून मला भांडी वगैरे मांडायची आहेत. तर इडली पात्रामध्येच शक्यतो जास्तीत जास्त करून मी इडली पात्रामध्ये पीठ फर्मेंट करते, किंवा एखादा डब्बा स्टीलचा किंवा ॲल्युमिनियमचा असा मध्यम आकाराचा असेल त्याच्यामध्ये करते. तर पीठ किती प्रमाणात आहे त्यावर भांडं ठरवायचं आहे. पण ज्या पण वेळेस आपण इडली डोशाचं बॅटर म्हणजे पीठ फर्मेंट करतो, त्यावेळेस त्याच्या 3 ते 4 पटीने असा त्याला फुलण्यासाठी भाग रिकामा सोडायचा आहे. जितक्या तितक्या भांड्यामध्ये अजिबात पीठ ठेवायचं नाही, ते फर्मेंट होत नाही किंवा अडचण होते किंवा पीठ ओव्हरफ्लो होतं असं ते बाहेर येतं फुलून. तर बघा, माझ्याकडे एक्स्ट्राच हे इडलीचं पात्र आहे, छान पसरट आहे आणि त्याच्यावर असं छान झाकण पण आहे, त्यामुळे काय होतं की म्हणजे छान असं ते पॅक राहतं आणि आतल्या एअर हे झाल्यामुळे पीठ छान फर्मेंट होतं. तरी बघा, गडबडी गडबडीत ना असंच काहीतरी होत असतं. तर चला, आधी हे सगळं आवरून घेते, आता काही दाखवत बसत नाही. त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढचा जो काही ब्लॉग असेल तर कंटिन्यू करते.
डाळ तांदूळ वाटून झालेला आहे आणि आता ज्या त्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या, तर सगळ्या वस्तू लागलीच त्या जागी ठेवल्या तर अडचण होत नाही, पसारा होत नाही. आणि जसं मी याआधी देखील सांगितलेलं, रात्री भले खूप उशीर झाला, भांडी घासायला नाही भेटली तरी ओटा स्वच्छ करायचा नेहमी. ओटावर पसारा असेल तर आणि सकाळी पुन्हा काम करण्यासाठी खूप कंटाळा येतो. तर आता जी काही भांडी वाटण्यासाठी लागली होती ती देखील बाजूला ठेवलेली आहे. जी शक्य असतील ती लगेच धुवून टाकायची. विशेष म्हणजे मिक्सरची भांडी वगैरे असतात ती लगेचच धुवून टाकायची, ती तशीच ठेवायची नाही, म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या वापरासाठी ती बरी पडतात. तर इथे मी आता भात लगेच काढून घेते. तर दुपारचा भात शिल्लक राहिला होता तो आता मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून ठेवणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचा काहीतरी वापर वगैरे करता येईल. तर त्याच त्या भांड्यात जेवण राहून जागा अडवण्यापेक्षा नेहमी जेवण काढून ठेवायचं. तर आधी मी शेगडीवर पाणी मारून घेते, कारण काही ना काहीतरी उतू गेल्यामुळे ते खूप चिकट होतं. तर पाणी मारून ठेवलं तर बाकीची कामं होईपर्यंत, म्हणजे भांडी वगैरे मांडेपर्यंत ते सैलसर होईल आणि मग शेगडी घासायला सोपं पडेल. तर तेलाच्या बॉटल ज्या आहेत त्या रिकामी झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही, आणि त्याच भरायच्या होत्या मला, पण त्याची गाळ्यांनी कुठे ठेवलेलं आठवत नव्हतं, कारण अशू कधी कधी मी नसताना काही ना काहीतरी खेळायला वगैरे घेतो आणि तेच त्याला विचारत होते कुठे ठेवली वगैरे काय. तर ते भेटते तोपर्यंत बाकीची कामं करून घेते. तर कितीही म्हटलं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तरी घर आहे, घराचा वापर होतो, स्वयंपाकघरामध्ये जेवण करणं, बाकीच्या गोष्टी सुरू असतात, त्यामुळे भांडी पडणार, पसारा होणार. पण रोजचंच काम आहे त्यामुळे रोजच स्वच्छ केलं पाहिजे. आपण एकदा स्वच्छ केलं तर आठवडाभर घाण होणार नाही असं नाही. वापर ज्या घरात असतो त्या घरात पसारा देखील तितकाच पडतो. तर आधी काय करणार की हे जे सगळे शेगडीवरचे रॅक्स वगैरे किंवा जाळे आहेत त्या काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर पाणी आधीच मारलेलं आहे. तर जे बर्नर आहेत ते सोडून बाकी ठिकाणी पाणी मारायचं. बर्नर ओले झाले तर त्यातनं काळपट धूर येतो किंवा बर्नर लवकर खराब होतात. जर तुम्हाला पाणी म्हणजे अंदाज नसेल तर त्या बर्नरवर असे खुलगट प्लेट ठेवायच्या उपड्या, म्हणजे जरी चुकून पाणी वगैरे त्याच्यावर गेलं तरी ते भिजणार नाही. याआधी मी या टिप्स सांगितलेल्या आहेत. तर कोपरामध्ये तुम्ही टप बघू शकताय, भांड्याचा पसारा अक्षरशः एवढा आहे. ती घासलेली भांडी आहेत तर भांडी घासण्यापेक्षा ती मांडण्याचाच कंटाळा येतो खरं तर. थोडीफार मम्मीची भांडी वगैरे असतात ती बाजूला करते आणि जी भांडी मांडायची आहेत ती मांडून घेते. तर जसं मी सांगितलं तुम्हाला, आत्ता ट्रॉल्यांचे सेक्शन व्यवस्थित केलेले आहेत त्यामुळे पटकन कुठे काय ठेवायचं हे लक्षात येतं. आधी कुठे काय ठेवायचं हा खूप गोंधळ व्हायचा, पण बघू शकताय तुम्ही मी आधी पटापट आता मला माहीत झालं आहे हे कुठे ठेवायचं ते कुठे, त्यामुळे हे बरं पडतं. तुमच्या घरी देखील ट्रॉल्या असतील आणि तुम्हाला खूप अडचण होत असेल किंवा काय कुठे ठेवायचं गोंधळ होत असेल, तर सांगितल्याप्रमाणे जितक्या वस्तू लागतात तितक्याच ठेवायच्या आणि बाकी भरून ठेवायचं. आणि प्रत्येकाचं सेक्शन करायचं, जसं मी सांगितलं नॉनस्टिक कढई लोखंडी कढई मी एक भागात ठेवलेली आहे, ग्लास एकीकडे, डबे एकीकडे, त्यामुळे ती भांडी परत त्याच जागी ठेवू शकतो. आता इथे बघा डबे कुठे ठेवलेत हे मला माहिती आहे, त्यामुळे पटकन मी डब्याच्या सेक्शनमध्ये डबे वगैरे ठेवलेले आहेत, हे सूप बाऊल वगैरे एका ठिकाणी. तर आपण आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेनुसार ॲडजस्टमेंटनुसार घरामध्ये ते बदल करायचे, कारण आपलं घर कसं ठेवायचं हे प्रत्येक गृहिणीवर अवलंबून असतं आणि त्या सवयी प्रत्येकीलाच माहिती असतात. आता जशी माझ्या घराची पद्धत आहे तशी तुमच्या नसेल, इतरांच्या नसेल. तर मी दिवसभर अजिबात घरी नसते जसं तुम्हाला माहिती आहे, तर मी माझ्या सोयीनुसार मला जसं जमेल ती कामं तशी करण्याचा प्रयत्न करते. तर आधी खूप साऱ्या भांड्यांचा पसारा होता, त्यामुळे जी नको असलेली वगैरे होते, म्हणजे ज्या डब्यांचे झाकण वगैरे नाही आहेत किंवा एक्स्ट्रा जी भांडी होती जी मला रोज वापर होत नाही ती एका बॉक्समध्ये भरून जे एक्स्ट्राचं स्टोरेजसाठी कॅबिनेटमध्ये जागा आहे तिथे ठेवलेले आहेत. ताटं ठेवताना एकामेकातच ठेवायची आणि साईज वाईज ठेवायची. लहान ताटं एकीकडे, त्याच्यापेक्षा मोठी ताटं एकीकडे, रोजच्या वापरातली एकीकडे, त्यामुळे ते लक्षात राहतं. तर आता खरंच या गोष्टीमुळे तरी मला तितकं सोपं झालं आहे, आधी खूप कठीण व्हायचं. ते ही सगळी नॉनस्टिक भांडी वगैरे एकीकडे ठेवते. तर आता रोजची कामं रोज कशी करायची किंवा रोजचं रुटीन कसं असतं हे रोज मी दाखवते.
तरी यामध्ये काय बदल करू की तुमच्याकडे माझ्यासाठी आणखी काही टिप्स असतील त्या देखील तुम्ही देऊ शकता. कारण एकमेकांच्या अनुभवातून एकमेकांच्या सल्ल्यानुसार माणूस खूप काही शिकू शकतो. आता काय झालं की ट्रॉली सिस्टीम असल्यामुळे किंवा असे कपाटात भांडी लावून ठेवण्याची सवय असल्यामुळे पटकन ती भांडी भेटत नाहीत, त्यामुळे या गोष्टींची सवय करून घ्यावी लागते की कुठं आपण काय ठेवले हे आपल्यालाच लक्षात ठेवावं लागतं. पूर्वी कसं होतं, मांडण्या होत्या मोठमोठ्या, त्यामुळे जे असेल ते समोर दिसायचं पटकन, त्यामुळे एवढं शोधण्याची गरज लागायची नाही. पण भांडी मांडून ठेवली तर त्याच्यावर धूळ वगैरे बसते, त्यामुळे आत्ता सध्या इतका कोणाला वेळ नसतो की अगदी 8-15 दिवसातून सगळा पसारा घासण्यासाठी. त्यामुळे जितकी गरज असेल जितकंच तितकं सामान ठेवायचं, म्हणजे ते साफसफाई करायला पण बरं पडतं आणि त्याचा वापर देखील करता येतो. तर कधी कधी माझ्याकडे कोणत्या वस्तू आहेत हे मलाच माहीत नसते किंवा कुठे ठेवले हे मलाच माहीत नसायचं, पण त्या दिवशी सगळं सामान जे आहे सगळी भांडी आहेत बाजूला काढलेली, त्यामुळे बऱ्यापैकी आता म्हणजे सुटसुटीत झालं आहे. तर आधी मी भांडी थोडी मांडून घेतलेली आहे, अजून शिल्लक आहेत. तर त्याचमध्ये मला रेसिपीसाठी व्हिडिओ जो शूट करायचा होता, हे बघा पीठ वाटून झालेलं आहे. आणि आता काय करायचं नाही, या पिठामध्ये दुसरी टिप्स म्हणजे की मीठ घालायचं चवीनुसार आणि छान हे ढवळून घ्यायचं आहे. तर पटकन आधी भांडी मांडून घेते, पीठ देखील चांगलं फेटून झालेलं आहे. आता हे झाकून ठेवणार, म्हणजे 5 ते 7 तासांमध्ये चांगलं हे फर्मेंट होईल. तर बघा जाळी रिकामी झालेली आहे फायनली. आणि मोठा मी जरासा श्वास घेतलेला आहे कारण हे तरी काम पूर्ण झालं आहे. आणि हे बघा गाळणी देखील भेटली, त्यामुळे आता लगेचच लक्षात आहे आणि वेळ आहे तोपर्यंत तेल देखील ओतून ठेवते. तर पातेल्यामध्ये तेल वगैरे असेल तर ते घेताना वगैरे सांडलं वगैरे जातं, त्यामुळे खराब होतं ते, खूप वेस्ट होतं. या काचेच्या जरी बॉटल असल्या तरी सोयीस्कर आहेत वापरण्यासाठी. तर आपण ज्यावेळेस गाळण्याने तेल ओततो त्यावेळेस त्याचं सोडून द्यायचं नाही, तर थोडंसं वर पकडायचं, ज्यामुळे काय होतं ना की एअर पास होते आणि त्यामुळे तेल वरच्या बाजूने येत नाही परत. जर तुम्ही गाळणी अशीच सोडून दिली आणि तेल ओतलं तर तेलाला असे बुडबुड येतात आणि तेल सांडतं, त्यामुळे गाळणी अशी सोडून नाही देता अधांतरी पकडायची. आणि मी बॉटलखाली छोटीशी प्लेट घेतलेली आहे जेणेकरून चुकून जरी तेल वगैरे सांडलं तर त्या प्लेटमध्ये सांडेल, ओट्यावर अजिबात पसारा किंवा घाण होणार नाही आणि तेल देखील फुकट जाणार नाही. तर आता ही तेल ओतायची सवय झाली आहे, त्यामुळे तेल अजिबात सांडलेलं नाही आहे. तर तेल ओतण्यासाठी शक्यतो अशा गाळणीचाच वापर करायचा, त्यामुळे सोयीस्कर पडतं, वेळ वाचतो आणि तेल सांडलं जात नाही. चला हे तरी काम झालेलं आहे. बऱ्याच वेळेस पातेल्यामध्ये तेल राहून गेलं किंवा कशात तरी काढलेलं तेल राहून गेलं तर ते ओतलं नसल्यामुळे तसंच वापरते मग मी आणि मग ते राहून जातं, त्यामुळे ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेसच केलेल्या बऱ्या. तर हे एक्स्ट्राचे चमचे वगैरे आहेत ते मी इथे बाजूला ठेवते, कारण खूप गर्दी गर्दी खूप अडचण झाली की परत ते घ्यायला देखील बरे पडत नाहीत, अडचण होते खूप. तर मग अशी गॅस शेगडीवर पाणी मारलं होतं. आता स्क्रबरने थोडंसं बघा घासून घ्यायचं, म्हणजे अगदी शेगडी चकचकीत निघते, खूप घासण्याची किंवा मेहनत करण्याची गरज लागत नाही. त्याच्यामध्ये पुरेसा ओलसर पण आला आहे, त्यामुळे जे काही डाग पडलेले असतात किंवा कडक झालेलं असतं ते सॉफ्ट झालेलं आहे. सोबत पाठीमागची जी टाईल्स आहे त्याच्यावर देखील थोडंसं स्क्रबर फिरवलेलं आहे. आता इथे स्पॉन्ज आहे, त्या स्पॉन्जने हे पुसून घेते. तर हा जो किचन स्पॉन्ज म्हणजे स्पंज आहे त्याने देखील खूप काम सोपं पडतं, त्याच्यामध्ये पाणी पटकन ॲब्झॉर्ब होतं, शोषलं जातं, त्यामुळे रोजच्या वापरासाठी हे बरं पडतं. पण हा स्पंज आता 15 दिवस झाले वापरते मी, त्यामुळं थोडं त्याचा काम करण्याची काय म्हणतात त्याला प्रोसेस स्लो झालेली आहे, खूप ओलसर झाला आहे तो. तर बऱ्याच वेळेस किती जरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली किंवा किती जरी चांगल्या चांगल्या वस्तू आल्या किचन क्लिनिंगसाठी, तरी जे आपले कॉटनचे कपडे वगैरे असतात त्याचा वापर
खूप बेस्ट असतो। तर मी असं का म्हणले हे तुम्हाला पुढे समजेल। तर हे बघा, हे ग्रॅनाइटचा असा मोठासा पोळपाट कसा असा पीस आहे, आधीच्या किचनमधला जो हा राहिलेला होता। तर हा जो काही स्पंज आहे तो साधारणतः असा चिकट झालेला, त्यामुळे मग मी हे बघा मगाशी म्हटल्यासारखं किती जरी काहीतरी भारीतलं असलं तरी साध्या साध्या गोष्टीने जी सफाई होते साध्या कापडाने ती त्याने होत नाही। तर हे व्हाईट असं बनियनचं कापड आहे हुजेरीमधलं, आणि याने ना किचनची वगैरे साफसफाई खूप छान होते। तो आता स्पंज परत परत मला पिळावा लागत होता आणि थोडा चिकट झाल्यामुळे पुन्हा त्याचा चिकटपणा ते शेगडीला लागत होता। हे बघा लांबून देखील शेगडी किती मस्त चमकते, तर छान हे आधी पुसून घ्यायचं। तर काचा वगैरे पुसण्यासाठी देखील हे बरं पडतं। तर पटपट आधी हे पुसून घेते। तर गॅस शेगडी देखील शक्यतो रोजच्या रोज ओल्या कापडाने पुसून घेतली तर अजिबात जास्त चिकट होत नाही। तर मग रोज स्वयंपाक वगैरे झाला तर रात्री झोपताना धुवायची घासायची राहू दे, पण ओल्या कापडाने पुसून घ्यायची, पुन्हा कोरड्या कापडाने पुसायची, म्हणजे त्याच्यावर चिकट डाग पडत नाही। त्याच्यावरच्या ज्या जाळ्या वगैरे आहेत त्या देखील असं छान पुसून घेते। तर दिवसभर काम करून कितीही कंटाळा आला तरी रात्री आल्यावर उशीर किती पण होऊ देत, एक वेळेस मी भांडी ठेवते, म्हणजे भांडी पण घासून टाकते, पण राहिलीच तर भांडी ठेवते कारण हल्ली मला यायला खूप उशीर होतो। पण गॅस शेगडी किंवा ओटा हे स्वच्छ करूनच झोपते, कारण सकाळी उठून पुन्हा स्कूल टिफिन करायचा असतो, अशुचा नाश्ता बनवायचा असतो, जेवण बनवायचं असतं। मग जर उठायला उशीर वगैरे झाला किंवा पसारा बघून खूप कंटाळ येतो आणि त्यामुळे उत्साह सगळा कमी होतो। तर ओटा काय चमकतो आहे ते बघा। तर रोजची कामं रोज केली आणि तुमच्याशी बोलता बोलता संपूर्ण ओटा स्वच्छ केलेला आहे, गॅस शेगडी धुतलेली आहे, आणि जसं सांगितलं मस्त ह्या जे काही कॉटनचा कपडा आहे तर जुन्या बनियनची ही कापड आहे, तर खरंच त्यांनी खूप काम सोपं केलं। तर बोलता बोलता ही कामं तरी झालेली आहेत आणि आत्ता जवळपास मला वाटतंय की रात्रीचे 12 वाजून गेले असतील, कारण 11-11:15 दरम्यान मी कामाला सुरुवात केलेली। तर दिवस रात्र हे असं आमचं रुटीन सगळं सुरू असतं आणि एकसारखं उभं राहून काम करून अक्षरशः पिट्टा पडतो आणि कंबर अक्षरशः तुटते की काय असं होतं। जवळपास रात्रीचे 12 ते 12:15 वाजलेले आहेत आणि सगळीकडे इतकी शांतता आहे, सगळे सगळे झोपलेले आहेत, आशू आणि मम्मी पण झोपलेले आहेत, कारण आज काही शिशी नाही आहेत, तर शिशी एक दिवस असतात एक दिवस नसतात इथे, आणि इतकी शांतता आणि बाहेर असे कुत्रे सगळे भुंकायला लागले आहेत आणि त्यामुळे काम करताना उत्साह खूप असतो, पण इतकं दमायला झालं आहे। आणि बघू शकतो मी फॅन लावला आहे तरीही मला किती घाम आला आहे, पण एक आहे की रात्री कितीही उशिरा होऊ देत, जर रात्री आवरून झोपलं तर सकाळी टेन्शन कमी वाटतं, कारण सकाळी परत उठून आशूची स्कूलची तयारी करायची असते, आवरायचं असतं, शशी ज्या दिवशी असतात त्या दिवशी सकाळची थोडी त्यांची मदत होते, थोडीफार जास्त पण म्हणू शकत नाही, थोडीफार होते, कारण रोजची कामं जी माझी आहेत ती मला करावीच लागतात, पण आता शशी नाही येत त्यामुळे सकाळी उठून त्याची तयारी करायची, आवरायचं। आणि त्यात मला व्हिडिओ शूटसाठी म्हणजे मला रेसिपीसाठी इडली बनवायची होती आणि त्यासाठी ते पीठ आणि ते जरा काम अडलेलं आहे आज, कारण व्हिडिओ शूट करताना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आणि प्रोफेशनली कराव्या लागतात। तर चला, भांड्याचा जो ढीग होता तिकडे सगळ्यात मोठं काम जो झालेलं आहे तो भांड्याचा पसारा घासून संपणं यापेक्षा ते मांडून संपणं खूप महत्त्वाचं होतं। तर भांडी मांडलेली आहे, ओटा स्वच्छ केलेला आहे आणि शेगडी गॅस शेगडी स्वच्छ केलेली आहे, कारण जसं मी सांगितलं आशू हल्ली खूप इंटरेस्ट घेतं आणि तो काही ना काहीतरी करत असतो, त्यामुळे तो लहान आहे, काहीतरी सांडणं उतू जाणं हे होत असतं, त्यामुळे चहा उतू गेलेला दुपारी म्हणायची संध्याकाळी आणि थोडं घाण झालेलं, त्यामुळे आता गॅस शेगडी साफ केलेली आहे, सगळं मस्त वाटतंय। आता जी काही थोडीफार भांडी होती तेल भरताना तेलाचं जर नाळकं म्हणजे गाळणी म्हणतात ती ते तेलाचं भांडं थोडी ताटं आणि काहीतरी थोडी जास्त भांडी नाही आहेत, कारण भांडी मी मगाशीच घासलेली। तर चला अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि आशूचा बेड कसा आहे ते तुम्हाला दाखवते, तर मम्मी आता झोपली आणि आशू पण झोपलाय, पण तरी आता तुम्हाला दाखवते। चला, अजून माझं काम संपलेलं नाही, आता मी हॉलमध्ये जाणार प्रेअर करणार,
किचन मधले लाईट वगैरे बंद करणार, सगळं चेक करणार आणि जाऊन बाथरूमला वगैरे जाऊन फ्रेश होऊन पाणी वगैरे पिऊन मग झोपणार. म्हणजे मला वाटतं अजून मला झोपायला 12:30 तरी होते. तर ओटा काय मस्त चमकते ते बघा, तर अशी चमक यायला पाहिजे तर असं मनावर आणि माझ्या चेहऱ्यावर देखील चमक असते. तर पहिल्यापासूनच आहे घर जास्त स्वच्छ झालं आणि हे चमकलं ना तर ऑटोमॅटिक माझ्या चेहऱ्यावर तो आनंद येतो. त्यामुळे कंटाळा आला, त्रास झाला, थोडे कष्ट पडले हरकत नाही, मग मनासारखं काम झालेलं आहे. तर बघू शकता आज मस्त माझा ओटा क्लिअर आहे आणि सकाळी उठल्यानंतर मग अजिबात गवळणार असणार आणि त्यामुळे एक्स्ट्राची जास्त कामं करायला बरं पडेल. हे बघा, खरं आधीच्या किचनची ही माझी आठवण आहे. हा हे ओटाचा पीस होता, जर जे चांगले पीस राहिलेले त्या पीसचं हे दोन करून घेतलेले, एक लोणने घेऊन गेलेले आणि एक मी. तो जुन्यातनं जुन्या आठवणी पण अशा नव्या पद्धतीने आपण वापर करू शकतो त्याचा. चला आता काय मला बोलायला होत नाही कारण खूप मला दमायला झालेलं आहे, तर नंतर हे बोलायला मला भेटणार नाही. तर कनेक्ट रहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणलं काय मी, ठीक आहे सबस्क्राईब करा, होईल जितकं शेअर करा, बेल आयकॉन म्हणजेच घंटे दाबायला अजिबात विसरू नका. तुमचं प्रेम, सहकार्य, सपोर्ट असंच राहू द्या, जे तुम्हाला आशीर्वादित करो. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, गॉड ब्लेस यू, बाय बाय. अशोकचा झोपलेला आहे ते बघा, आणि हा आहे आशूचा बेड. तर हा आशूचा ठिकाण मी वेगळा बेड घेतलेला नाही आहे, तर इथे जे बेड हे दिसतं आहे तुम्हाला त्याचं हे कंपार्टमेंट आहे. मम्मी इथे झोपलेली आहे, मी आता झोपेन आणि आशू पण झोपलेला आहे. आशूचा बेड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. तर ही एक छान आयडिया झाली त्याचा, त्याला वर टेबल आहे, कलरची अवस्था तुम्ही बघू शकता.